पीयूचं नवीनच लग्न झालं होतं. तिचा नवरा दिसायला राजबिंडा होता. त्याचं नाव जितू होतं. लग्नाच्या पहिल्याच रात्री पीयूने शरीर सुख काय असतं याचा अनुभव घेतला होता. लग्नाचे काही दिवस नवीन जोडप्याला शरीर संबंध हा रोजचाच विषय असतो. पीयूला काही दिवस हे सगळं नॉर्मल वाटत होतं. तिचीही या सर्व गोष्टींना संमती होती. त्यांचा संसार राजीखुशीने चालू होता. पण सर्व गोष्टींना एक मर्यादा असते. पीयूची तब्येत आता खराब होऊ लागली. पण जितू अगदी धडधाकट होता. जसं की या गोष्टींनी त्याला काही फरक पडत नव्हता. तिने नवऱ्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. जितूच्या या वागण्याचा पीयूला त्रास होऊ लागला होता. कारण शरीराच्याही काही मर्यादा असतात. नाहीतर अति तिथे माती झाल्याशिवाय राहत नाही. असेच एक दिवस या त्रासाला कंटाळून पीयू जितूवर ओरडली आणि म्हणाली की हे सर्व काय चालू आहे. रोजच्या त्रासामुळे माझे आरोग्यही खराब होत चाललं. माझ्या जीवाचाही थोडा विचार करा. त्यावर जितू म्हणाला, या माझ्या गरजा आहेत आणि नवरा म्हणून माझा हक्क आहे की तू माझ्या या गरजा पूर्ण कराव्यास. आणि तुला जर हे जमत नसेल तर तसं सांग, मी दुसरं लग्न करतो. जितूचे हे वाक्य ऐकून पीयूच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला लग्न करून हतबल झाल्यासारखं वाटत होते. हे लग्न आता तिच्यासाठी डोकेदुखी झालं होतं. पण तिची मजबुरी होती आणि दिवसेंदिवस जितूच्या मागण्या वाढतच चालल्या होत्या. जितूच्या मागण्या एवढ्या वाढल्या होत्या की पीयूची झोपही पुरेशी होत नव्हती. शारीरिक सुख हे आता शारीरिक त्रासात बदललं होतं. पीयूला हेच कळत नव्हते की सांगू तर कोणाला सांगू. कारण बायको म्हणून त्याचा पीयूवर पूर्ण हक्क होता. तिला हे सहन करणं भाग होतं. एक दिवस रात्री पाण्याची तहान लागल्यामुळे पीयू बेडवर उठून बसली. घड्याळ्यात 3 वाजले होते. नवरा शेजारी झोपलेला होता. ती उठून किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेली. तिच्या डोळ्यावर झोपेची गुंगी होती. हॉलमध्ये आल्यावर वरच्या मजल्यावर जाण्याच्या पायऱ्यांवर बसून कोणीतरी कुजबुजल्यासारखे तिला जाणवले. जाऊन पाहिले तर तिथे एक व्यक्ती पायऱ्यांवर बसून फोनवर बोलत असल्याचे तिला दिसलं. तो पाठमोरा बसला होता आणि तो जितूसारखाच तिला जाणवला. ती चकित झाली आणि ती मनातच विचार करू लागली की हे तर बेडवर झोपले आहेत. कोणीतरी दुसरंच असेल. मला कदाचित भास होत असेल. असा विचार करून ती किचनमधून पाणी पिऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी पीयू आणि जितू बाहेर चालले होते. पीयूचं आवरून झाल्यामुळे ती जितूला म्हणाली की मी खाली पार्किंगमध्ये जाऊन थांबते. तुमचं आवरून झालं की या खाली. असे म्हणून पीयू पार्किंगमध्ये गेली आणि तिथे जाऊन तिने असे काही पाहिले की ते बघून ती आवाक झाली. जितू तिच्या आधीच पार्किंगमध्ये थांबलेला होता. पण त्याचं पीयूकडे लक्ष नव्हते. पीयूने जितूला आवाज दिला. तिचा आवाज येताच तो दचकला. पीयूने त्याला विचारले, अरे तू माझ्या आधी खाली कसा आलास? अजून तर तुझं आवरायचं राहिलं होतं ना. तो म्हणाला, अगं तू लिफ्टने आलीस, मी पायऱ्यांनी झरझर उतरलो म्हणून तुझ्या आधी खाली आलो. पण पीयूला एक शंका होती. जितूने बाहेर जाण्यासाठी घातलेले कपडे आणि आता त्याच्या अंगावर असलेले कपडे वेगळे होते. एवढंच काय, परफ्यूमही वेगळा होता. तेवढ्यात तो म्हणाला, पीयू माझा मोबाईल वर राहिला आहे, मी आलोच घेऊन. असं म्हणून तो घरी जाऊन आला. पीयू आणि जितूने खूप शॉपिंग केली होती आणि दमून थकून ते दोघे घरी आले होते. त्यांनी जेवणही बाहेरच केलं होतं कारण रात्रीचा वेळही खूप झाला होता. बेडवर पाठ लावून 10 मिनिटे झाली होती की जितू बेडरूममध्ये आला आणि बेडवर येऊन पुन्हा तो पीयूशी शारीरिक होऊ लागला. पीयूला आश्चर्य वाटत होते की आज एवढं थकूनही जितूमध्ये एवढी ताकद कशी उरली होती. आजही त्याने तिला लवकर झोपू दिलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी पीयू दुपारपर्यंत झोपलेली होती. कोणीतरी हॉलमध्ये गप्पा मारत असल्याचं तिच्या कानावर पडलं. रात्री उशिरा झोपल्यामुळे तिचं डोकं जड झालं होतं. ती हॉलकडे जाऊ लागली. हॉलमध्ये जितू आणि एक व्यक्ती गप्पा मारत बसले होते. तो दुसरा व्यक्ती अगदी जितूसारखाच दिसत होता. जसं की एकाला लपवावं आणि दुसऱ्याला काढावं तरीसुद्धा ओळखू येणार नाही. असे ते दोघे जण जुळे होते. पीयूला समजतच नव्हते की जितू कोण आणि परकी व्यक्ती कोण. पीयू हॉलमध्ये गेल्यावर त्यातील एकाने तिला नमस्कार घातला आणि तो म्हणाला की मी जितूचा जुळा भाऊ आहे. तिनेही नमस्कार घातला आणि घरातील कामे आवरण्यासाठी तिथून निघून गेली. आता मात्र पीयूची तारांबळ उडाली होती. तिच्या मनात विचार चालू लागले होते. कारण जितूने त्याला जुळा भाऊ आहे असे कधीच सांगितले नव्हते आणि दोघे इतके सारखे होते की पीयूला ओळखायलाही कठीण जात होते. संध्याकाळी पीयू सर्व कामावरून आपल्या रूममध्ये गेली. ते दोघे जुळे असल्यामुळे तिलाही ओळखायला प्रॉब्लेम होत होता. काही पर्सनल बोलायचं तर कसं बोलायचं हेही तिला कळत नव्हतं. संध्याकाळी झोपताना सुद्धा तिच्या मनात नको ते विचार येत होते. रोजच्या रात्रीसारखंच आजही होऊ लागलं. जितूने शरीर संबंध बनवले आणि तो पाणी पिण्यासाठी गेला. परत येऊन त्याची तीच मागणी होती
ते झाल्यावर परत तो पाणी प्यायला जातो म्हणाला। हे त्याचं नेहमीचंच होतं। नीट लक्ष दिलं असता पिऊला दिसलं की त्याच्या कानाच्या मागे तीळ नव्हतं, जसं जितूच्या कानामागे होतं। आता मात्र तिला समजले होते की हे काहीतरी भयानक तिच्यासोबत घडत आहे। ती घटना इतकी भयानक होती की कोणत्याही स्त्रीचा थरकाप उडेल। तिचा नवरा आणि धीर दोघेही मिळून तिच्यासोबत शरीर संबंध करत होते, पण हे तिच्या लक्षात आले नाही, कारण ते एकदम जुळे होते आणि हे तिच्या नवऱ्याला पण माहीत होते। दोघे भावांनी विचार करून ठरवले होते, म्हणजेच दोन भाऊ आणि एक पत्नी असेच म्हणता येईल। लग्न झाल्यापासून हे चालू होते। रात्र झाली की त्याचा भाऊ घरी यायचा आणि त्यांचं हे सर्व लागोपाठ तिला भोगणं चालू होतं। तिला समजलं होतं की तो रात्री पायऱ्यांवर बसलेला माणूस आणि पार्किंगमध्ये असलेला माणूस हाच जितूचा जुळा भाऊ होता। पियू रडतच उठली आणि नवऱ्याला सगळं सांगितलं। तोही म्हणाला, जे काही चालू आहे ते असंच चालू राहू दे। हे ऐकून तिला खूप दुःख झालं। आपण ज्याच्यासाठी आई वडील आपलं घरदार सोडून आलोय तोच आपल्याला असं बोलतोय, सात जन्मोजन्मीचं नातं यालाच म्हणतात का? तिने हे सगळं प्रकरण सासू सासऱ्यांना पण सांगितलं, पण सासू सासरेही त्या दोघात सामील होते। हे ऐकून तर तिला धक्काच बसला। त्यानंतर ते लागोपाठ तिच्यासोबत शरीर संबंध करत होते। रोज संध्याकाळी तिला हाणून मारून तिच्यासोबत जबरदस्ती करणं चालले होते। मग ही गोष्ट तिने घरी आईवडिलांना सांगितली। आईवडिलांनी क्षणाचा विचारही न करता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आणि जो काही प्रकार आहे तो सर्व पोलिसांना सांगितला। पोलिसांनी तिच्या नवऱ्याला, दिराला आणि सासूसासऱ्यांना अटक केली। आता ती वाट पाहते फक्त न्यायाची। मंडळी, तुम्हाला जर आमचं काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करू शकता। तोपर्यंत ऐकत रहा मनाचे बोल।